बुलेटिनच्या सुरुवातीला ब्रेकिंग न्यूज आहे। सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंचा दिवाळी फराळ आणि स्नेहमिलन वादात सापडलाय। दीडसह मराठवाड्यामध्ये शेतकरी संकटात असलेला सापडलेला असताना धनंजय मुंडेंनी स्नेहमिलन कार्यक्रमात सपना चौधरीचा डान्स आयोजित केला होता। मराठवाड्यातील शेतकऱ्यांना अजूनही सरकारी मदत मिळालेली नाहीये। बीडमध्ये शेतकरी आत्महत्या होतायत। मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांच्या गर्तेत सापडलाय। तर एसटी कर्मचारी काळी दिवाळी साजरी करतोय असा असताना नाही मंत्र्यांनी सामाजिक भान का राखलं नाही असा सवाल विचारला जातोय। सध्या कोरोनाचं सावट कायम असताना सर्वसामान्यांना सरकारकडून निर्बंध पाळण्याचं आवाहन केलं जातंय, मात्र या परिस्थितीमध्ये त्यांचेच मंत्री असं वागत असल्यानं संताप देखील व्यक्त केला जातोय। तर ही दृश्य आपण बघू शकताय, बीड मधली ही दृश्य आहेत। बीड मध्ये सपना चौधरी डान्सर हिचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्यावेळेला सपना चौधरीचे ठुमके या ठिकाणी पाहायला मिळाले। मात्र याच वेळेला अनेक सवाल उपस्थित होत आहेत, ते म्हणजे बीड मध्ये शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण जास्त आहे, याशिवाय राज्यभरात जे एसटी कर्मचारी आहेत ते संपावर गेलेले असताना हा कार्यक्रम मंत्री महोदयांनी आयोजित केला होता, त्यानंतर आता टीकेची झोड उठली आहे। सामाजिक खात्याचं आणि सामाजिक भान हे सामाजिक न्याय मंत्र्यांनी राखणं अत्यंत आवश्यक आहे। धनंजय मुंडे विरोधी पक्षनेत्या असताना जेवढं सामाजिक भान ठेवून ते काम करत होतं ते आता सामाजिक भान त्यांचं कुठं हरपलं आहे असं आमच्यासारख्याला नक्कीच प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही। सणासुदीच्या काळामध्ये अतिवृष्टीची रक्कम, पीक विम्याची रक्कम ही देखील आज शेतकऱ्याला मिळाली नाही। आज शेतकरी प्रत्येक दिवस स्वतःच्या जीवनमरणाशी झगडत आहे। बीड जिल्ह्यामध्ये जवळपास 150 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत, याचं भान या बीड जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना राहिलेलं नाही। काल परवा त्यांनी सपना चौधरीला आणून परळी शहरामध्ये आनंद उत्सव साजरा केला। खरं तर एक सामाजिक न्याय विभागाच्या मंत्र्यांनी अशा प्रकारचा आनंद उत्सव साजरा करणं म्हणजे गोरगरीब जनतेच्या शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ सोडल्यासारखं आहे। ही खरं तर बीड जिल्ह्यासाठी हे निंदनीय गोष्ट आहे आणि ह्यांना आपण सत्तेमध्ये आहोत आणि शेतकरी अडचणीमध्ये आहे याचं भान राहिलेलं दिसत नाही। म्हणून या शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं या घटनेचा आम्ही निषेध करतो। सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना समाजाचं भान राहिलं नाही का असा सवाल या ठिकाणी विचारला जातोय, कारण धनंजय मुंडे यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता। फराळाचा हा कार्यक्रम होता आणि त्यात सपना चौधरीचा डान्स सुद्धा पाहायला मिळाला।